मंडळीनाथ महाराज की। जावे पंढरीची आवडे मनाची आषाढी एकादशी मध्ये। पहा या आषाढी एकादशीचं महत्व, याला आषाढी एकादशी सुद्धा म्हणतात आणि देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतात। कारण हा दिवस असा असतो की या दिवशी देव शयन करतात म्हणजे झोपतात, आणि या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो। आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रीय लोकांचा चातुर्मास सुरू होतो तो कार्तिक एकादशी पर्यंत। म्हणून मग देवाला झोपू घालण्यासाठी कीर्तनाचा गजर करीत, जय जयकार करीत, वारकरी हे कुठं पोहोचतात? पंढरपूरला जातात आणि आपल्या देवाला झोपवून येतात। आणि पहा हे वारकरी कशा पद्धतीने जातात, तर पांडुरंग, विठोबा, विठ्ठल, वाघ पंढरीनाथ अशा नावांनी ओळखली जाणारी ही देवता अंशतः महाराष्ट्राच्या कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यात वंदली जाते। आणि जे विठ्ठल आहेत हे कोण आहेत? विष्णूचे, श्री विष्णूचे नववे अवतार आहेत। कोण आहेत? श्री विष्णूचे नववे अवतार आहेत। आणि मग हे पंढरपूरला कसे पोहोचले आणि कुणाला माहिती आहे का की पंढरपूरची सर्वात पहिली वारी कोणी केली? माहिती आहे कुणाला? तर आज तुम्हाला सांगते। पहा रुक्मिणी जी आहे ती रुसून निघून गेली होती आणि तिला समजवून आणण्यासाठी, तिचा रुस्वा सोडवण्यासाठी श्री विष्णू, श्रीकृष्ण हे जे आहेत हे कुठं पोहोचले? पंढरपूरला पोहोचले। आणि तिथं पोहोचल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपले जे भक्त आहेत पुंडली महाराज यांना काय करायचं? आपण भेट द्यायची। म्हणून ते त्यांना भेटायला गेले। आणि पुंडलिक महाराज काय करत होते? तर ते आपल्या आई वडिलांची सेवा करत होते, त्यांचे पाय सेकत होते। आणि आता श्रीकृष्ण जे आहेत त्यांच्या आश्रमाच्या दाराशी पोहोचले आणि झगमगाट तिथं झाला त्यांच्या दिव्य प्रकाशाने। पुंडलिक महाराजांनी मागे वळून पाहिलं आणि जवळच असलेली वीज त्यांच्याकडे फेकली आणि त्यांना सांगितलं
की देवा थोड़ा वेळ या विटेवरती उभा राहा, मी माझ्या आई वडिलांची सेवा करून येतो। आता पुंडलिक महाराजांची अशी सेवा, मातृपितृ सेवा पाहून फार प्रसन्न झाले श्री कृष्ण आणि त्यांनी पुंडलिकाला म्हटले की मी तुझ्यावरती खूप प्रसन्न आहे, माग तुला काय मागायचं आहे। तर पुंडलिकाने काय मागितलं असेल? पुंडलिकाने मागितलं की देवा, जे काही पृथ्वीवरती पापी आहेत, हा पापी वगैरे जे आहेत किंवा दुष्कर्म करणारे सुद्धा आहेत, त्यांना जर आपल्या पाप निर्मूलन करायचं असेल तर त्यांना सुद्धा संधी मिळायला पाहिजे आणि तुझं दर्शन हे नेहमी मिळायला हवं अशीच माझी इच्छा आहे। आणि पुंडलिकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्री विष्णू विठ्ठल रूपात इथं स्थायी झाले आणि अशा सुंदर असं विठ्ठलाचं रूप पाहण्यासाठी 33 कोटी देव देवता सुद्धा तिथं पोहोचले। आणि आता ही माहिती हीच बातमी जी आहे की श्री शिवशंकरापर्यंत सुद्धा पोहोचली आणि त्यांना सुद्धा मोह झाला आपल्या भगवंताचं रूप पाहण्याचा। आणि आपल्या पत्नी पार्वतीसह आणि गणपतीसह शिवजी सुद्धा त्यांच्या दर्शनासाठी निघाले। रस्त्यामध्ये पहा, पार्वती आहेत, गणपती आहे, नंदी आहे, कठीण एवढी वारी होती की ते मध्येच थांबले, पण शिवशंकर जे आहेत ते तिथपर्यंत पोहोचले आणि त्यांनी आपल्या भगवंताचं दर्शन घेतलं आणि त्यांना फार आनंद झाला। तर कष्ट सर्व सहून सुद्धा शिवजींनी तिथं पोहोचून एक उत्कृष्ट वारकरी असण्याचं आणि उत्कृष्ट भक्त असण्याचं उदाहरण दिलं। तर म्हणून मग खऱ्या अर्थाने सर्वात पहिली वारी कोणी केली? पंढरपूरची शिवजींनी केली। शिवजींनी सर्वात पहिली वारी केली आणि अशा काळाच्या गजरात सर्व भक्त तिथं दर्शनाला जातात आणि प्रत्यक्षात विठ्ठलाच्या चरणावरती तिथं पंढरपूरला दर्शन मिळते। आणि असे दरवर्षी वारी करून हा भक्त वर्षभरासाठी आपलं पुण्य कमावतो। बस एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद। राधा ही रेडी तुझ्या विना, ओ मोहना ओ मोहना, राधा ही रेडी तुझ्या विना, कधी तू येशील रे हरीच्या रूपात, दर्शन देशील रे माझ्या अंगणात, कधी तू येशील रे हरीच्या रूपात, दर्शन देशील रे माझ्या अंगणात, ओ मोहना ओ मोहना, राधा ही वेडी तुझ्या विना, कसा जीव माझा विडापित झाला, तुझ्याच शरणी रे माझा प्राण रचला, कसा जीव माझा विडापित झाला, तुझ्याच शरणी रे माझा प्राण रचला, ओ मोहना ओ मोहना, राधा ही वेडी तुझ्या विना, म्हणे जना बाई हरी दिसत नाही, भजनी नादात दिसेल तो वरखुमाई, म्हणे जना बाई हरी दिसत नाही, भजनी नादात दिसेल तो वरखुमाई, ओ मोहना ओ मोहना, राधा ही वेडी तुझ्या विना, आवडलं का सर्वांना? कसं वाटलं? आता दुसरा आहे का? देवाची पंढरी पाहिली विडोळा, देवाची पंढरी
सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली गळा भेटी निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी भिडे आस म्हणती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नावली तुझे नाव ओठी तुझे रूप धानी जीवाला जरी बाप सारा जगाचा परी तू आम्हाले करांची विटू माऊली
माऊली माऊली।